नमस्कार प्रेक्षकांनो सर्वप्रथम सर्वांना एक विनंती आहे की पाच मिनिट वेळ काढा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजचा व्हिडिओ आहे नवरा बायकोचे नाते सुखी राहण्यासाठी केलेले उपाय क्रमांक एक गुरुपुष्य अमृत योगावर सराफा कडून किमान एक मिलीग्राम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावे गुरुपुष्यामृत केव्हा आहे हे पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस तुम्ही माहिती करून घ्या आणि लक्षात ठेवा पुरेसे सोने जमा झाले की पत्नीला एक दागिना करा आणि सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी तुमच्यावर कधीच येत नाही त्यामुळे आठवणीनं ना गुरुपुष्यामृत योग ज्या दिवशी असेल त्या दिवशी एक मिलीग्रॅम तरी सोने खरेदी करा क्रमांक दोन लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड हे पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावे क्रमांक तीन कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल तर चमचाभर गोड दही खाणं गरजेचं आहे दही खाणे हे अत्यंत शुभ व लोभदायक आहे क्रमांक चार स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नका मांडीवर अथवा हातावर ताट घेऊन जेवू नका दक्षिणेकडे तोंड करून जेवायला कधी बसू नका क्रमांक पाच सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकूनही कोणाला अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे क्रमांक सहा एक मोरपीस आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलोटेपने चिकटवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला एक उदबत्ती ओवाळावी हा उपाय हा तोडगा ज्यांचे येणे अडकून राहिले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे तीन चार महिन्यामध्येच तुमच्याकडे येणारी रक्कम ही मिळून जाईल क्रमांक सात व्यापार मंदवत चालला आहे व्यापार बंद पडला आहे किंवा भांडवल असून देखील व्यापार तुमचा होत नाही तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी उपाय अवश्य करावा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्त्रार्जुनाचा जप करावा तसेच तुळशी काष्टीची पाने घेऊन ओम नमो विष्णवे नमो या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या तोडग्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी नेहमी प्रसन्न होणार तुमच्या व्यापारामध्ये यश येणार क्रमांक आठ रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी थोडेसे दूध शिंपडावे यामुळे घरातील आजारपण अतिशय कमी होते क्रमांक मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत घरात प्रसन्नतेचे वातावरण राहते क्रमांक क्रमांक दहा जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात अन्नदान जास्त करा क्रमांक अकरा जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा त्या रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्री श्री मंत्राचा जप अवश्य करत जावा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी झालेली आपल्याला दिसून येते वारंवार धर, धर जमा होण्याची संधी तिथे येणार आहे क्रमांक बारा धनदायी नक्षत्र मृग पुष्प पुष्य मघा मूळ या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करावीत त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो क्रमांक तेरा लक्ष्मी प्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे क्रमांक चौदा गुरुपुष्य किंवा रवी नक्षत्राला कार्यसिद्धी यंत्र श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळी व एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वी, स्थापना करावी क्रमांक आहे पंधरा घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळदी कुंकू लावून तिची पूजा अवश्य करावी आणि नंतर ती वापरावी तिला पाय कधीच लावू नये व ती सहज दिशेला सहज दिसेल अशी कधी ठेवू नये दिवे लागल्यावर घरात झाडू अजिबात मारू नये क्रमांक सोळा घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप घरामध्ये दाखवावा ती वेळ म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ असते क्रमांक सतरा सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी एक मंडलाचे पान पठन करावे श्री व्यंकटेश स्त्रोत हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्त्रोत मानले जाते अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या स्त्रोताचे एक मंडल तुमच्यासाठी पुरेसे आहे तो त्याचे पठन करा क्रमांक अठरा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भ श्रीमंत व चरित्रवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळेच्या डबीत ठेवून ती देवापाशी ठेवावीत अशा तऱ्हेने मिळालेली आपट्याची पाने ही धन देणारी असतात क्रमांक एकोणीस घरात ज्या खोलीत तिजोरी तुम्ही ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा लाल अथवा निळा असू नये त्या भिंतीचा रंग हा नेहमी पिवळा असावा क्रमांक वीस रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळा आणि त्या पाण्याने घरातील फरशी पुसून घ्या तुम्हाला मनशांती लाभेल तर प्रेक्षकांनो आजचा हा व्हिडिओ आपण बघितला की यामध्ये नवरा आणि बायको यांच्या सुखासाठी कोणते उपाय केले जातील किंवा कोणते तोडगे केले जातील व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद